아이들이 자겠나? 오! वेलकम बैक। और मेरे लास्ट ईयर का लास्ट थीम रिवील करने जा रहा हूँ डायमेंशन में। और सोचा तो था कि ना करूँ, कंटा लाया था, बट सोचा कि लास्ट ईयर है फिर क्यों ऐसे कुछ भी छोड़ दूँ। तो जो भी है सब करूँगा, जो भी है वो सब करना भी चाहिए ऐसा मुझे लगा कल। तो मैंने कैसे तो बंदोबस्त किया कैमरा का, और कैसे तो मैं इन हो गया ग्रुप में, और फिर अभी जा रहा हूँ। बस अभी आज का कुछ नहीं पता मेरे को, फ्लो ही नहीं पता, क्योंकि मैं मीटिंग में ही नहीं बैठा हूँ एक भी। तो अभी डायरेक्ट जाके प्रेजेंट होऊंगा और फिर देखते हैं। वैसे रिपोर्ट टाइमिंग 8 बजे का था और हो रहे 8:15। तो आप सबको पता, हम लोग सब यहाँ पे डायमेंशंस के लिए है। डायमेंशंस इज द इंटर कॉलेजिएट फेस्ट ऑफ आर वेरी ओन केलकर कॉलेज। दिस इज नॉट जस्ट द फेस्ट बट द हार्ट एंड सोल ऑफ आर कॉलेज। वी हैव बीन हैविंग दिस फेस्ट फॉर द पास्ट 29 ईयर्स एंड गाइज दिस इज आर 30th ईयर। ऑल्सो दिस इज द पर्ल जुबली ऑफ डायमेंशन।
गरीबे के शूज और ये आमिर वाले शूज, ये आमिर लोग। मेरे को भी ऐसा एक कुछ लाके दे दो ना यार, कुछ सस्ते में 50-60 रुपए में। ये 40 रुपए है, 20 रुपए तो है, 20 रुपए। अभी बताओ इधर खाने का है या इधर आगे जाने का है? तो यू सर, मेरे पे क्या पैसे तू भर रहे, मेरे को किधर भी लेके जा। नहीं नहीं बोल, क्या करने का? आता फक्त आता सेकेंडरी डाटा कलेक्ट करायचा बाकी, नाही कलेक्ट केलाय, फक्त प्रिंट काढायचा बाकी आहे, ते उद्या देईन मी। काही तुम छावे भाई, हम क्या है, हम गरीब, हमे कोण भाव देत आहे? ऑब्जेक्टिव आहे, ते टॉपिक आहे, ते टॉपिक कव्हर करायचे आहेत तुला, समजलं? ते टॉपिक कव्हर करायचे आहेत तुला। मतलब तूने प्रायमरी भी किया, सेकंडरी भी किया, दोनों किया, एक ही करने का था? हाँ तू मस्ती तो है, दे रहे हैं चीज पनीर ऑर्डर मैंने दिया। प्रायमरी डाटा म्हणजे काय? तुम्ही माझ्याकडून कलेक्ट केला, याच्याकडून कलेक्ट केला, हा सेकंड, हा सेकंडरी डाटा सर, आणि हा प्रायमरी डाटा आहे आमचा, पायचाटचा प्रायमरी डाटा असायचा। हा चीज आहे। सकाळचा इव्हेंट संपल्यापासून 2 तास मी आणि कौस्तुभ फक्त क्लास चेंज करत टाइमपास करतोय। भाई एक टाइम होता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला, आता काय स्वतःच्या स्टुडंटांनी फ्लेक्स करू बोलतोय मी, पण बोलतो की आम्ही असं खाली नाही बसायचो, असं इकडे तिकडे काहीतरी टाइमपास करायला आम्हाला काय ना काहीतरी भेटून जायचं आहे। पण आता आम्हाला एक, पण आताचा एक टाइम आहे की आम्ही फक्त आम्ही दोघंच टाइमपास करतो आहे, काही नाही आहे करायला। आणि इकडे बसून आम्ही फक्त आता बाहेर बघत बसले, कोण काय करतं आहे, कोण कुणासोबत फिरतं आहे, कारण की 2-10 आम्हाला टाइमपास करायचं आहे, कारण की आफ्टरनूनमध्ये तेच होणार आहे सेम जे सकाळी झालं होतं थीम रिव्हील, आणि ऑडीमध्ये काहीतरी एक असेल फंक्शन, पण त्याच्यामध्ये कोण सेलिब्रिटी आहे ते अजून माहिती नाही पडलं, आणि सकाळी कोण होतं तेच आम्हाला अजून नाही माहिती पडलं। आम्ही बघितलं त्याला, पण होतं कोण ते कळालं नाही ओळखतो सकाळच्या वेळेला। म्हणजे मला असं वाटलं की असा ह्याचा चेहरा बघितलाय कुठेतरी, पण नाव आणि चॅनल असं काय लगेच क्लिक नाही झाला, क्लिक झालं, बट त्याच्या फेसबुक मधून लक्षात आलं की कोण आहे ते। मग आता दुपारी कोण आहे? वेड मूवी मधला हिरो हिरोईन, वेड वेडला वेड मराठी रितेश देशमुख, वेड मग वेड तर रितेश देशमुखच आहे। मला काय माहिती त्याचं नाव काय, ज्या डायमेन्शन त्याचं मूवीचं नाव नाही माहिती मला काय, बट त्याची हिरो हिरोईन येते मराठी पिक्चरची, मराठी पिक्चरचे हिरो हिरोईन येत आहेत, पण दोन हिरो एक हिरोईन, दोन हिरो एक हिरोईन, त्यांच्या नवीन पिक्चर येत आहे। हां कोणता मराठी मला का? आणि ह्या वर्षी तुम्हाला माहिती आहे लिटरली आम्ही फक्त असं आहे की आम्हाला फक्त रूम मध्ये राहायचं आहे आणि फक्त एन्जॉय करायचं आहे, आम्हाला काहीच नाही दुनियादारीच नाही करायची, म्हणून आम्ही एक इव्हेंट केला आणि येऊन इकडे गप्प घार बसलो, कारण की ते बस झालं ना आपल्याला करता करता। हां 2 वर्ष तेच केलं आहे आम्ही। आणि अजून एक नवीन गोष्ट, कौस्तुभचे केस वाढले आता परत तो हे करत बसणार। बाकी मला काय ह्या ब्लॉगमध्ये जास्त स्टोरी टेलिंग करायची नव्हती, मला फक्त जो इव्हेंट होत आहे तोच असा कव्हर करायचा आहे, जो पण पतक वाचतोय, जो पण थीम रिव्हील होत आहे, जो पण ऑडीमध्ये होईल, मला फक्त तेच कव्हर करायचं होतं। पण आता बोललं की थोडंफार स्टोरी टेलिंग केली पाहिजे, काय फील करतोय, आणि आतापर्यंत फक्त आम्ही एकदाच बाहेर जाऊन आलो, फ्रँकी खाऊन आलो बस तेवढंच, त्याच्यामध्ये पण आमचं बोलणं फक्त एकच टॉपिकवरती होतं। आता ते सगळे टॉपिक आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत, ते कारण की खूपच जास्त पर्सनल होईल, पण हां ते आहे। नॉर्मल डेला इतकं कॉलेज कधीच भरलेलं नसतं भाई, हे तर अजून अर्धा दिसत आहेत, अजून एक अर्धा तासाने बघा पूर्णच भरलेलं दिसेल, एवढं आम्ही फक्त इव्हेंटला बघतो भाई, नॉर्मल डेला कोण येतच नाही। Dimensions this year plays the alchemist and brings to you that magic to realize those dreams. Believe in your dreams and they will come true is our philosophy this year. Like it is rightly said, by believing in something that doesn't exist, we create it. Presenting to you the theme of Dimensions 2024. Alchemy of Mirage, dreams brought to life. So today we have somebody special with us for today's event. We have the star cast of the movie Naar.
And for that, we have Vijay Patkar sir, Jayavant Wadkar sir, Sapna Mane ma'am, Jasraj Jindal sir, and the director of the movie, Prakash Pawar sir. You can have a huge round of applause for them. First of all, welcome and thank you for gracing this event. Thank you, sir and ma'am, for gracing this event. So with this, we would like to start our interview. First of all, sir, question for Jayavant Patkar, sir. Hello. First of all, question for Jayavant Patkar, sir. सर मला विचारायचं होतं की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये होता आणि तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये कधी कुठल्या कल्चरल फेस्टमध्ये होता का आणि कुठल्या कल्चरल फेस्टचा पार्ट होता की ड्रामा क्लबचा पार्ट होता असं काही तुमच्या आठवणी आहेत का. नमस्कार नमस्कार कसं काय केळकर हे असं आमच्या वेळी काही नव्हतं. मी सिद्धार्थ कॉलेजला होतो कॉमर्स कॉलेज आणि मी आणि विजय पाटकर आम्ही एकत्र. मी तो ज्युनियर आहे मला पण कॉलेजमध्ये मी क्रिकेटर होतो ऍक्च्युली बेसिकली. आजही क्रिकेट पॅशन आहे. आत्ताही मॅच बघत बघत जेवलो आम्ही दोघंही बांगलादेशची आणि बस क्रिकेट तिथे खेळता खेळता आपल्याला कॉलेजमध्ये आल्यानंतर वी ऑलवेज ना प्रत्येक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट. मायासारखा मुलगा म्हणजे तो सगळ्या याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो तसं मी पार्टिसिपेट होत होतो. आणि आमच्याकडे एक लँग्वेज कॉम्पिटिशन व्हायची, वन एक्ट प्ले कॉम्पिटिशन सिद्धार्थमध्ये मराठी गुजराती इंग्लिश आणि हिंदी. तुझी परिस्थिती काय माहित नाही पण एक शर्त तू परफॉर्म करणार स्टेजवर भान ठेव. शर्त या तुझं न्यूट्रल पाहिजे न्यूट्रल. त्यात मी जात नाही टेक्निकली जात नाही त्याच्यावर परत पाहता बोलायला लागेल व छोड. आपण एक प्रेझेंटेबल पाहिजे. तू का नाही नाही सर लक्ष नाही दिलं नाही दिलं लक्ष लक्ष दे. तू खूप चांगला आहे. त्याचे नाव चिन्मय उदगीरकर. आणि इंटर कॉलेजिएट डान्स कॉम्पिटिशन आणि आम्ही पाय पेश वाटत करून असं केलं तर मुली मिळणार कुठे डान्सला. कोण बिलीवच नाही करायचं. आम्ही सफेद शर्ट करून गेलो का पाळायचे मुली व धरून 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 आणायचो. अरे प्लीज या डान्स मग कळायचं की बाबा हे नुसतेच हे फक्त हेच बाजूरे नाही काही नाही. आणि मग सहा मुली डान्स सहा मुलं आणि सहा मुली ते सहा मुली मिळतात मान्य. आणि आता जो 60 मुली असतात आणि 10 ते 12 मुलं असतात तर ही इथून शिकायची आमची चालू आहे मुली मिळवायची म्हणजे डान्स किंवा इंटर कॉलेजचे परफॉर्मन्ससाठी ही शिकाडी पाहिजे. ती तू शिकलो आम्ही ती शिकाडी तुम्ही करत राहिला सतत करत राहिली सतत. मग मी कुठल्या क्लासला जाऊ हा मुलगा आला तो माझ्याकडे. वॉन्टेड सर्कस गोलमाल 3 रोहित शेट्टी सरांसोबत पण तुम्ही खूप काम केलं तर तुमची एक पर्सनल फेवरेट मूवी आणि पर्सनल फेवरेट मूवी एक्सपिरियन्स कोणता आहे तो जर तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिता तर खूप आवडेल आम्हाला. फेवरेट मूवी म्हणजे आमची तेजा. कारण पहिली फिल्म केली सगळं नवीन नवीन होतो आणि एका एका स्पर्धा करत होतो. एका याला म्हणजे साधं म्हणजे अनिल कपूर बघत होता मी निश्चित आपलो नाटकासाठी तुम्हाला भाऊ तर तुम्ही मोज खाली म्हणा फिल्म काय शूटिंग आहे कंटिन्युटी आहे उसकी तुम्ही पडी नाही आहे नाही म्हणजे ब्लॅक ही पडी आहे इतकं सहज होतं का ते प्रोफेशन होतं पहिला हिंदी सिनेमा काय पाहतच नाही आली ते थिएटरवाले काय आहे त्यामुळे मध्ये ना थिएटरवाले घेत नव्हते सिनेमा तर थिएटरवाले थिएटर भांग देतो थिएटर को आयमेक ज्याला देते असं. त्यामुळे तेजाच्या वेळी आमचं पहिलं पहिलं त्याचं पहिलं प्रेम असतं ना ते काय माठवत हो म्हणजे काय एक्सपिरियन्स खूप एक्सपिरियन्स आहे ते आहे एवढं सगळं माहितीये पण त्यामुळे तेजापला एक्सपिरियन्स आपला खूप आला म्हणजे फ्रॉम डिरेक्टर टू ऍक्टर. पहिलीच अनिल कपूर सुपरस्टार माधुरी दीक्षित आमच्या डोळ्यांसमोर सुपरस्टार झाली हे आम्ही बघितलं होतं. म्हणजे तो इन्सिडेंट आहे मेट्रोचा प्रीमियर होता ती
ही त्याची आई उभी होती तिच्याकडे कोण जास्त होत. मग जॉनी भाईला बोलवलं की काय जॉनी भाई म्हणजे कोणी येईल नाही यार कोणी त्यात पण प्लीज खडे राहू ना. पण जॉनी भाई म्हणून मी गेलो तर मी गेलो चौघे उभे होतो 10-15 मिनिटं गप्पा मारत होतो. सिनेमा चालू झाला आणि बॉस इंटरव्हल नंतर सगळीच गर्दी माधुरीच्या मागे. एक दोन तीन ते गाणं झालं इंटरव्हलला सोबत चालेल इंटरव्हलला असे खूप एक्सपिरियन्स खूप खूप एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही गेलो एक दोन तीन गाणं जो आता मंडप बघलोय शाहरुखचा त्याच्या बाहेर मी शूटिंग केलेलं आहे. त्यावेळी आमचे मी प्रत्येक माझ्या एंट्रीमध्ये लिहिलेलं आहे आता आमच्या मराठी सिनेमाला पगारी साहेबांसारखे सिनेमा मराठी सिनेमा करतो आज असे 4-4, 5-5 व्हॅरंटी होत्या 4-4, 5-5 व्हॅरंटी लागल्या होत्या मराठी सिनेमाला आमच्या. त्यावेळी व्हॅरंटी बदलच नव्हती आम्ही कपडे सगळ्यांनी समोर बदलले होते फक्त मेकअप पण मूड मध्ये उभा राहायचा अनिल कपूरचा आणि आम्ही पॅन्ट शर्ट तिथे बदलायचं ओपन रस्त्यावर शूटिंग झालेलं आहे खूप एक्सपिरियन्स खूप आहे. पहिला हिंद चंद्रा मराठी डिरेक्टर अरे अनुपम खेर अन्नू कपूर चंकी पांडे माधुरी किरण कुमार हे ऍक्टर पहिल्यांदा बघते आणि पहिला सिनेमा असा असल्यामुळे तो म्हणजे लहानपणी खेळणं असायचं तो फोगा असायचा किंवा पुठ्ठा असायचा तुम्ही नाही वाटत आमच्याकडे असायचे तो कसंही भेटला ना तरी पुठ्ठा पुठ्ठ्यावर ते फुगा राहतो तसे आम्ही म्हणतो आम्हाला आता कुठेही फेका आम्ही तिथेच उभे राहतो आम्ही गडबडणार नाही तर टेन्शन नाही. एका सिनेमावर एका सिनेमाने आम्हाला कॉन्फिडन्स खूप कॉन्फिडन्स दिला कसं उभं राहायचं कसं शूट करायचं शूटिंग काय आहे तर जागेत ना Thank you.